नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 7 ऑगस्ट रोजी झालेल्या वनरक्षकच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न व त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। त्याचबरोबर त्याच प्रश्नांवर आधारित त्या टॉपिकवर आधारित पुढे होणाऱ्या पेपरमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात ते देखील आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी आहे 8.6% एवढी। तर ही झाली टक्केवारी। पण आता पुढे जाऊन जर लोकसंख्या किती आहे असं विचारलं तर ती लोकसंख्या आहे 10.42 कोटी। भारतातील आदिवासी लोकसंख्या आहे 10.42 कोटी इतकी। आता आदिवासी लोकसंख्येच्या टक्केवारील प्रश्न विचारलाय म्हणजे पुढे जाऊन ते भारतातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य विचारते। प्रमाण असलेले राज्य आहे मिझोराम व त्या राज्यामध्ये 94.4% एवढे आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण आहे। त्यानंतर पुढे जाऊन सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचं राज्य कोणतं असे देखील ते विचारू शकतात। त्याचं उत्तर असेल मध्य प्रदेश हे। आता हे झालं आदिवासी लोकसंख्येबद्दल म्हणजेच ST लोकसंख्येबद्दल। आता पुढे जाऊन अनुसूचित जातींच्या लोकसंख्येबद्दल देखील ते विचारू शकतात। त्यामुळे भारतातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण आहे 16.6% एवढे व त्याचे लोकसंख्येत रूपांतर जर केलं तर ते आहे 20.14 कोटी एवढे। म्हणजे भारतातील अनुसूचित जातींची म्हणजे SC लोकसंख्येचे प्रमाण आहे 16.6% एवढे व एकूण लोकसंख्या आहे 20.14 कोटी एवढी। याच आधारित महाराष्ट्रावर देखील प्रश्न विचारू शकतात। तर महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण आहे 9.35% एवढे। हा प्रश्न TCSने बऱ्याच वेळा पाठीमागच्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे। आता हे झालं 9.35% हे प्रमाण। तर एकूण लोकसंख्या किती आहे आदिवासींची महाराष्ट्रात? तर 1.05 कोटी एवढी लोकसंख्या आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे SC लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? तर ते आहे 11.8% एवढं व त्यांची लोकसंख्या किती आहे? तर 1.33 कोटी एवढी। हे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत। देशावर विचारले याचा अर्थ महाराष्ट्रावर देखील त्यांनी प्रश्न काढून ठेवलेले असणार आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवा। त्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न जो TCSने खूप वेळा विचारलाय तो म्हणजे केंद्राने घोषित केलेल्या महाराष्ट्रातील आदिम जमाती कोणत्या? तर एकूण 3 आदिम जमाती आहेत। त्यातील पहिली आहे कोलम, त्यानंतर आहे कातकरी आणि तिसरी आहे माडिया गोंड। तर कोलम, कातकरी आणि माडिया गोंड या 3 आदिम जमाती केंद्र शासनाने घोषित केलेल्या आदिम जमाती आहेत महाराष्ट्रातील। यावर प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा आहे, अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अनेर धरण हे धुळे जिल्ह्यात आहे। आता पुढे जाऊन असा देखील प्रश्न येऊ शकतो की अनेर धरण अभयारण्यामधून वाहणारी नदी कोणती? तर अशा प्रकारचा फसवा प्रश्न देखील ते विचारू शकतात आणि याचं उत्तर आहे अनेर नदी। अनेर नदीच्या काठावरच त्या एरियामध्येच अनेर धरण अभयारण्य देखील आहे। आता महाराष्ट्रातील काही महत्वाच्या अभयारण्यावर देखील प्रश्न विचारू शकतात, ते आपण बघून घेऊया। यावल अभयारण्य हे जळगाव जिल्ह्यात आहे। आता अनेर धरण धुळ्यावर विचारलाय, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अभयारण्यावर देखील विचारू शकतात, त्यामुळे यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे। नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यात आहे। हे अभयारण्य गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे। हे लक्षात ठेवायचं आहे। यावर देखील प्रश्न ते विचारू शकतात। त्यानंतर टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि फणसाड अभयारण्य हे रायगड जिल्ह्यात आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न तिसरा आहे, मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर आता मान्सून हा शब्द अरेबिक शब्द मौसिम वरून घेतलेला आहे। अरेबिक भाषेतील एक मौसिम हा शब्द आहे आणि या शब्दावरून मान्सून हा आपल्यात शब्द आलेला आहे आणि या मौसिम या शब्दाचा अर्थ होतो हवामान। आता ज्याप्रमाणे मान्सूनवर विचारलाय त्याचप्रमाणे सुनामीवर देखील विचारू शकतात। हा देखील बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेला आहे। त्यामुळे सुनामी हा एक जॅपनीज शब्द आहे आणि याची फोड जर केली तर स्तू म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लाटा, म्हणजे बंदर लाटा किंवा पोर्टवर आलेल्या लाटा किंवा बंदरांवर आलेल्या लाटा असा या सुनामीचा अर्थ होतो। त्यामुळे हे देखील महत्वाचा, यावर प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न चौथा आहे, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड मध्ये कोणती खनिज संपत्ती आढळते? तर छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंडमध्ये कोळसा, लोह खनिज, कॉपर ही खनिजे आहेत ती मुबलक प्रमाणात आढळतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न पाचवा आहे, कृष्णा नदी कोणत्या दिशेला वाहते? तर कृष्णा नदी ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उगम पावते व त्यानंतर ती पूर्व दिशेला वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते। तर याचं अचूक उत्तर असेल पूर्व दिशा। ऍक्च्युली महाराष्ट्रातून बघितलं तर ती पूर्व आणि आग्नेय दिशेला देखील वाहते, त्यामुळे ते देखील लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर कृष्णा नदीबाबत आपण थोडक्यात बघूया। कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर मध्ये होतो, सातारा जिल्ह्यातील। त्यानंतर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ती आहे 282 किलोमीटर एवढी आणि कृष्णा नदीची एकूण लांबी जर विचारलं तर ती आहे 1400 किलोमीटर एवढी। आता कृष्णा नदी किती राज्यातून वाहते? तर ती एकूण 4 राज्यांतून राहते। हे कोणकोणते आहेत? तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश? हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते हे विचारलं होतं, सातारा, सांगली. त्याचप्रमाणे कृष्णा नदी कोणत्या राज्यातून वाहते हे देखील विचारू शकतात. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे लक्षात ठेवा. त्यानंतर ज्याप्रमाणे कृष्णा नदीची दिशा विचारली त्याप्रमाणे इतर नद्यांची देखील दिशा विचारू शकतात. त्यानुसार पश्चिमेकडे वाहणाऱ्या महाराष्ट्रातील नद्या कोणत्या आहेत, तर नर्मदा आणि तापी या दोन नद्या मोठ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्यानंतर दक्षिणेकडे वाहणाऱ्या म्हणजे दक्षिण वाहिनी महाराष्ट्रातील नद्या कोणत्या आहेत, तर त्या आहेत वर्धा आणि वैनगंगा. हे खूप महत्वाचं आहे, यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 6वा. महाराष्ट्र राज्य हे कोणत्या राज्याच्या वायव्येस आहे? तर महाराष्ट्र राज्य हे तेलंगणा या राज्याच्या वायव्येस आहे. आता आपण थोडक्यात महाराष्ट्राच्या आजूबाजूला असलेले राज्य बघूया. तर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. त्याचबरोबर पूर्वेला जर आपण बघितलं तर छत्तीसगड हे राज्य आहे. त्यानंतर आग्नेयला बघितलं तर तेलंगणा हे राज्य आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा ही दोन राज्य आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या वायव्येला जर बघितलं तर गुजरात हे राज्य आहे. आता ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या बाबतीत इतर राज्य कोणत्या दिशेला आहेत हे विचारलं, त्या पद्धतीनं तेलंगणाच्या बाबतीत विचारला तसा असा देखील प्रश्न विचारू शकतात की मध्य प्रदेशच्या दक्षिणेला कोणते राज्य आहे, तर महाराष्ट्र. छत्तीसगडच्या पश्चिमेला कोणते राज्य आहे, तर महाराष्ट्र. तेलंगणाच्या वायव्येला कोणते राज्य आहे, आत्ताच बघितलं, महाराष्ट्र. कर्नाटकच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे, महाराष्ट्र. गोव्याच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे, महाराष्ट्र. अरबी समुद्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे, महाराष्ट्र. आणि गुजरातच्या आग्नेयेला कोणते राज्य आहे, तर त्याचं उत्तर असेल महाराष्ट्र. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 7वा. गोव्यात कोणती खनिजे आढळतात? तर गोव्यात प्रामुख्याने लोह आणि मॅंगनीज ही दोन खनिज आढळतात. त्यातल्या त्यात लोह खनिज हे जास्त प्रमाणात आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 8वा आहे, नाथसागर जलाशय कोणत्या नदीवर आहे? तर नाथसागर जलाशय हे गोदावरी नदीवर आहे. नाथसागर जलाशय हे गोदावरी नदीवर असलेल्या जायकवाडी धरणातील जलाशयाचे नाव आहे. आता ज्याप्रमाणे गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण आणि त्याच्यावरील नाथसागर जलाशय यावर प्रश्न विचारला, त्याप्रमाणे इतर नद्यांवर देखील विचारू शकतात. ते एकदा बघून घेऊया, महत्वाची धरणे आणि नद्या आणि त्याचे जलाशयाचे नाव. तर भीमा नदीवर उजनी धरण असून या धरणातील जलाशयाचे नाव आहे यशवंत सागर हे. त्यानंतर भोगावती नदीवरील राधानगरी धरण असून त्याचे नाव आहे, त्याच्या जलाशयाचे नाव आहे लक्ष्मी सागर. त्यानंतर कोयना नदीवर कोयना धरण असून त्याच्या जलाशयाचे नाव आहे शिवाजी सागर जलाशय. त्यानंतर मुठा नदीवर पानशेत धरण असून त्याच्यावरील जलाशयाचे नाव आहे तानाजी सागर जलाशय. हे काय महत्वाचे आहेत, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 9वा आहे, वांशिक भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना किती साली केली? तर महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेत होते तेव्हा तेथे असणाऱ्या वांशिक भेदभावाच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना केलेली आणि ही स्थापना त्यांनी 22 ऑगस्ट 1894 या साली केली होती. 22 ऑगस्ट 1894. आता नाताळ काँग्रेसवर प्रश्न आलाय महात्मा गांधीजींच्या संबंधित. तर महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थापन केलेले दोन आश्रम आहेत, हे देखील खूप महत्वाचं आहे. ते आश्रम कोणते आहेत आणि किती साली स्थापन झाले हे बघूया. पहिला आश्रम महात्मा गांधींनी स्थापन केला आफ्रिकेत तो फिनिक्स आश्रम, आणि फिनिक्स आश्रम स्थापन केला 1904 साली. त्याच्यानंतर दुसरा आश्रम गांधीजींनी स्थापन केला तो म्हणजे टॉल्स्टॉय आश्रम, आणि हा स्थापन केला 1910. तर हे गांधीजींनी आफ्रिकेमध्ये स्थापन केलेले दोन महत्वाचे आश्रम आहेत, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 10वा. गोदावरी परुळेकर या कशाशी संबंधित आहेत? तर गोदावरी परुळेकर या आदिवासी चळवळीशी संबंधित आहेत. या एक समाजसेविका होत्या, या स्वतंत्र सैनिक होत्या, या लेखक देखील होत्या. तर गोदावरी परुळेकर यांच्यापर्यंत जर TCS पोहोचते तर त्यांच्या संदर्भातील फक्त एकच प्रश्न ते काढणार नाहीत, तर अजूनही प्रश्न काढतील. त्यामुळे त्यांच्या संदर्भातील अजून महत्वाच्या गोष्टी आपण बघूया. तर गोदावरी परुळेकर आणि त्यांचे पती शामराव परुळेकर यांनी उंबरगाव तालुक्यातील झरी येथे आदिवासी परिषद घेतली होती आणि या परिषदेत वेठबिगारी नष्ट करण्याचे आवाहन तेथे उपस्थित असलेल्या लोकांना केले होते. त्याचबरोबर गोदावरी परुळेकर या कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित असलेल्या नेत्या होत्या. त्यानंतर गोदावरी परुळेकर ह्या अखिल भारतीय किसान सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष देखील राहिलेल्या आहेत. हे देखील खूप महत्वाचं, यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्या 1986 साली अखिल भारतीय किसान सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि किसान सभेतर्फेच त्यांनी मग ठाणे जिल्ह्यात वारली समाजासाठी कार्य केलेले होते. त्यांनी वारली समाजासाठी किंवा आदिवासी समाजासाठी जे काही कार्य केले होते, त्यांचा जो काही प्रवास होता, त्यांना जे आलेले अनुभव होते ते त्यांनी एका पुस्तकात लिहून ठेवलेले आहेत आणि ते पुस्तक आहे जेव्हा माणूस जागा होतो. त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचे आहे की जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे, तर त्याचे उत्तर असेल गोदावरी परुळेकर यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा, विधवा पुनर्विवाह मंडळाची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी कधी केली? तर ॲक्च्युली विधवा पुनर्विवाह मंडळाची स्थापना न्यायमूर्ती रानडेंनी केली नव्हती, तर त्यांनी स्थापन केलेल्या मंडळाचं नाव होतं विधवा विवाह उद्योजक मंडळ. हे पण आता रानडेंच्या संदर्भात विचारलंय, त्यामुळे त्याचं उत्तर असेल 1865 साली विधवा विवाह उद्योजक मंडळ हे रानडेंनी स्थापन केलेले आणि त्याची स्थापना 1865 साली झालेली आणि ते पुणे येथे स्थापन केलं होतं, पुणे. आता हे जे मंडळ आहे या मंडळातर्फे 1869 मध्ये विधवा विवाह घडवून आणला होता आणि या विवाहाची जी निमंत्रण पत्रिका होती त्यावर रानडे यांनी सही केलेली होती, त्यामुळे हे देखील महत्त्वाचं आहे. आणि हा जो विवाह घडवून आणला तो विवाह पुण्यातील पहिला विधवा विवाह होता, त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. यावर देखील प्रश्न येऊ शकतो की पुण्यातील पहिला विधवा विवाह कोणी घडवून आणला, तर त्याचं उत्तर असेल विधवा विवाहोत्तेजक मंडळी आणि त्याचे संस्थापक आहेत न्यायमूर्ती रानडे हे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 12 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर जालियनवाला बाग हत्याकांड हे 13 एप्रिल 1919 रोजी या दिवशी झाले होते. 13 एप्रिल 1919 ही तारीख पाठ करून ठेवा, यावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. आता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, तर डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल हे नेते होते आणि या नेत्यांना अटक केली होती आणि याच्या अटकेच्या निषेधार्थ म्हणून काही लोक एकत्र येऊन सभा त्यांनी जालियनवाला बाग येथे अरेंज केलेली आणि तो दिवस ऍक्च्युली सणाचा दिवस होता. बैसाखी हा सण, हा सण त्या दिवशी होता, त्यामुळे आजूबाजूचे लोक देखील या बागेमध्ये आलेले होते आणि त्यावेळी पंजाबचा लेफ्टनंट होता मायकल ओडरवायर आणि मायकल ओडरवायरने जनरल डायर याला आदेश दिलेले, अमृतसरचा बंदोबस्त करण्याचे आदेश जनरल डायर याला दिलेले आणि या जनरल डायरने या बागेत येऊन गोळीबार केला होता व यात खूप लोक मृत्युमुखी पडले होते. हाच मायकल ओडरवायर याला 13 मार्च 1940 रोजी सरदार उधम सिंह यांनी लंडन येथे जाऊन गोळ्या घालून ठार केले होते, त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आता जालियनवाला बाग हत्याकांडावर आले, त्यामुळे मायकल ओडरवायर आणि सरदार उधम सिंह यांच्यावर देखील येऊ शकतो किंवा जनरल डायर याच्यावर देखील येऊ शकतो किंवा तो दिवस कोणता होता असे देखील तो विचारू शकतात, तर बैसाखी सणाचा दिवस होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 13, मारुती उद्योग लिमिटेड ही कंपनी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मारुती उद्योग लिमिटेड ही कंपनी खाजगी क्षेत्राशी संबंधित कंपनी आहे. मारुती सुझुकीची ही एक सबसिडरी आहे. सुझुकीची सबसिडरी कोणती आहे, तर मारुती उद्योग लिमिटेड ही, आणि ते त्याचं पूर्वीचं नाव आहे, आता मारुती नावानेच ओळखली जाते. आता ज्याप्रमाणे मारुती उद्योगवर आले त्याप्रमाणे भारतीय किंवा महाराष्ट्राची कंपनी किर्लोस्कर कंपनीवर देखील खूप वेळा प्रश्न टीसीएसने विचारला आणि ही कंपनी कशा संदर्भात आहे, तर शेतीच्या अवजारे बनवण्यासाठी संदर्भात आहे, संबंधित आहे. मग ते पंप असेल किंवा इतर अवजारे शेतीची बनवण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 14, असहकार चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर असहकार चळवळीची सुरुवात झाली 1920 साली. इथं चुकीचं झालंय, 1929 नाही, 1920. असहकार चळवळीची सुरुवात झाली 1920 या वर्षी. तर डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे अधिवेशन झालं होतं. हे अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर C. विजय राघवाचारी आणि या अधिवेशनात असहकाराचा ठराव मांडला होता. तर हा ठराव कोणी मांडला असा प्रश्न विचारू शकतात, तर हा ठराव चित्तरंजन दास यांनी मांडला होता आणि त्यानुसार मग 1920 साली असहकार चळवळीची सुरुवात झाली होती. आता ज्या पद्धतीने जालियनवाला बाग हत्याकांडावर प्रश्न आला त्या पद्धतीने चौरी घटनावर देखील येऊ शकतो. त्यामुळे चौरा घटना कधी घडली, तर 5 फेब्रुवारी 1922 घडली. ती कुठे घडली, तर गोरखपूर जिल्हा, उत्तर प्रदेशमध्ये, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता असहकार चळवळ कधी मागे घेण्यात आली, तर जेव्हा चौरी चौरा घटना घडली त्यावेळी गांधीजींनी 11 फेब्रुवारी 1922 असहकार चळवळ मागे घेण्याची घोषणा केली. अहिंसक चळवळीला हिंसक वळण लागते म्हणून महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती. हे देखील खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 15, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश आहेत? तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश आहेत. आता यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील वाय.व्ही. चंद्रचूड हे देखील भारताचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत व ते भारताचे 16वे सरन्यायाधीश होते. त्याचबरोबर ते सर्वाधिक काळासाठी सरन्यायाधीश पदावर काम केलेली व्यक्ती देखील आहेत, त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. की न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील वाय.व्ही. चंद्रचूड हे सर्वाधिक काळासाठी सरन्यायाधीश पदावर काम केलेले व्यक्ती आहेत व त्यांचा कार्यकाळ होता 1978 ते 1985. त्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 16 आहे, बालकामगारास मनाई आणि वेट बिगारी हे कोणत्या प्रकारचे मूलभूत हक्क आहे? तर बालकामगारास मनाई हा कलम 24 मध्ये आहे आणि वेट बिगारीस मनाई ही कलम 23 मध्ये आहे. आणि हे दोन जे मूलभूत हक्क आहेत ते शोषणाविरुद्ध हक्क या गटात येतात. त्यामुळे कलम 23 मधील माणसांचा अपव्यापार आणि वेट बिगारी यांना मनाई हे कलम आणि कलम 24 मधील बालकामगारास मनाई ही तरतूद, या दोन्ही तरतुदी शोषणाविरुद्धचा हक्क या गटामध्ये येतात. तर एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहे किंवा 6 प्रकारचे गट आहेत मूलभूत हक्कांचे, ते आपण बघूया. शोषणाविरुद्ध हक्काविरुद्ध आलाय त्यामुळे बाकीच्यांवर 100% येईल. त्यामुळे पहिला आहे समानतेचा हक्क व यात कलम 14 ते कलम 18 हे कलम आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्वातंत्र्याचा हक्क, यामध्ये कलम 19 ते कलम 22 ही कलमे समाविष्ट आहेत. तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क, यामध्ये कलम 23 आणि 24 ही दोन कलमे आहेत. त्यानंतर चौथा आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, यामध्ये कलम 25 ते कलम 28 एवढी कलमे समाविष्ट आहेत. त्यानंतर पाचवा प्रकार आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, यामध्ये कलम 29 व कलम 30 ही दोन कलमे आहेत. तर सहावा प्रकार आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आणि यामध्ये कलम 32 हे एकमेव कलम समाविष्ट आहे. तर एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क व घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. यात 7वा प्रकार देखील होता संपत्तीचा अधिकार, मात्र तो रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सध्या फक्त 6 प्रकारचेच मूलभूत हक्क आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 17वा आहे, निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? आणि याचं उत्तर आहे कलम 324. हा प्रश्न आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्येच प्रेडिक्ट केलेला की यावर प्रश्न येऊ शकतो आणि हा प्रश्न आलेला आहे. निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर कलम 324. आता अजून मी सांगतोय की ह्या 3 कलमे खूप महत्त्वाचे आहेत, त्यावर प्रश्न येऊ शकतो. ते म्हणजे कलम 315, यामध्ये संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आहे. त्यानंतर कलम 323A, यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणे स्थापन करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कलम 280 या कलमामध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. हे खूप महत्त्वाची कलमे आहेत, यावर येणाऱ्या पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 18, भारत सरकार कायदा 1935 कधी लागू झाला? तर भारत सरकारचा कायदा 1935 हा 1 एप्रिल 1937 रोजी लागू करण्यात आला होता. हा जो भारत सरकार कायदा आहे याला ब्रिटिश राजघराण्याची मान्यता 2 ऑगस्ट 1935 ला देण्यात आली होती आणि तो लागू झाला कधी? तर 1 एप्रिल 1937. आता ज्या पद्धतीनं भारत सरकार कायदा कधी लागू झाला यावर प्रश्न आला, त्याच पद्धतीनं त्यातील महत्वाच्या तरतुदींवर देखील येऊ शकतो. त्यामुळे त्यातील महत्वाच्या तरतुदी बघूया. तर भारत सरकार कायदा 1935 मध्ये अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याविषयीची तरतूद होती, मात्र हे कधी अस्तित्वात आलं नाही. त्यानंतर केंद्रात द्विशासन पद्धती आणि राज्यात किंवा प्रांतांना स्वायत्तता प्रदान करण्यासंदर्भात तरतूद होती व ही तरतूद अस्तित्वात आली. त्यानंतर फेडरल कोर्ट आणि फेडरल रेल्वे ऑथॉरिटी स्थापन करण्यासंदर्भात तरतूद होती. त्यानुसार 1 ऑक्टोबर 1937 रोजी फेडरल कोर्टाची स्थापना झाली व हेच फेडरल कोर्ट स्वातंत्र्यानंतर भारताचे सर्वोच्च न्यायालय म्हणून याचं रूपांतर करण्यात आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 19, भारतीय राज्यघटनेतील कलम 112 मध्ये कशाची तरतूद आहे? हा देखील प्रश्न आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्ट केलेला. तर कलम 112 मध्ये संसदेचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच त्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो त्याच्या संदर्भातील तरतूद आहे. ज्याप्रमाणे संसदेचा 112 मध्ये आहे त्याप्रमाणे राज्यांचा 202 मध्ये, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 202 मध्ये राज्यांचा अर्थसंकल्प. त्यानंतर पुढे काही महत्त्वाची कलमे आहेत त्यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. ते म्हणजे कलम 40. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतींचे संघटन याविषयीची तरतूद आहे. त्यानंतर कलम 44 हे तर खूप महत्वाचं आहे, जे आता करंट अफेअरमध्येही देखील चालू आहे की नागरिकांकरता समान नागरी संहिता या संदर्भातील कलम 44 मध्ये तरतूद आहे. त्यानंतर कलम 45 मध्ये 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद याची जबाबदारी शासनावर टाकण्यात आलेली आहे, त्या संदर्भातील कलम 45 आहे. त्यानंतर कलम 50 देखील खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे या संदर्भाची तरतूद आहे. त्यामुळे कलम 50 खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी वेगवेगळे कायदे करण्याचा अधिकार शासनाला आहे, त्यानुसार शासन कायदे करत असतं. त्यामुळे कलम 51 हे देखील खूप महत्त्वाचं आहे. ही 5 कलमे खूप महत्त्वाचे आहे, यावर येणाऱ्या पेपरमध्ये प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे ही स्क्रीनशॉट काढा आणि पुन्हा पुन्हा वाचा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 20वा, भारत सरकारच्या वित्तीय वर्षाची सुरुवात कधीपासून होते? तर भारत सरकारच्या वित्तीय वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते व वर्ष पूर्ण होते 31 मार्चला. म्हणजे त्याची सायकल आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. या दरम्यान भारत सरकारचे वित्तीय वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे. आता ज्याप्रमाणे भारत सरकारचं विचारलंय त्याप्रमाणे आरबीआयचं देखील विचारू शकतात. त्यामुळे आरबीआयचे आर्थिक किंवा जमा खर्चाचे वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे. म्हणजे आरबीआय आणि भारत सरकारचे आता सेम आहे. याआधी आरबीआयचे वेगळे होते. याआधी आरबीआयचं 1 जुलै ते 30 जून या दरम्यान होतं, मात्र आता ते बदलून 1 एप्रिल ते 31 मार्च करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21, आरबीआयची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर आरबीआयची स्थापना ही 1 एप्रिल 1935ला झाली होती व आरबीआय ऍक्ट 1934 नुसार आरबीआयची स्थापना झाली व ती 1 एप्रिल 1935 रोजी झाली. आता ज्याप्रमाणे स्थापनेवर प्रश्न आलाय त्याप्रमाणे नॅशनलायझेशनवर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आरबीआयचा कायदा 1948 नुसार 1 जानेवारी 1949 पासून आरबीआयचे राष्ट्रीयकरण लागू झाले होते. त्यामुळे हे देखील खूप महत्वाचा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते. त्याचबरोबर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. तर ही काही आरबीआयवर महत्वाची माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 22, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ज्याला आपण HAL या नावाने ओळखतो, त्याचे मुख्यालय आहे बेंगलोर, कर्नाटक येथे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आता आपण मराठीचे काही प्रश्न घेणार आहोत. तर प्रश्न 23वा आहे, शुद्ध शब्द कोणता? परीक्षा की परीक्षा. आता ह्या दोन्ही शब्दांमधील शुद्ध शब्द कोणता आहे? तर परीक्षा हा शुद्ध शब्द आहे. रिच वेलांटी दुसरी मध्ये, परीक्षामध्ये रिच वेलांटी दुसरी हा शुद्ध शब्द आहे. आता TCS या प्रकारचे प्रश्न कोणत्या सोर्समधून विचारते? तर TCS पाठीमागच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारते त्याच प्रश्नांमधील एखादा शब्द घेऊन तो शब्द पुढच्या परीक्षांमध्ये विचारत असते. त्यामुळे पाठीमागचे क्वेश्चन पेपर PYQ जे असतात ते मराठी इंग्लिशसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यावरूनच प्रश्न येतात. त्यामुळे ते चांगले करून ठेवायचे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 24, ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? ऐच्छिक म्हणजे आपल्या मनानुसार किंवा आपल्या मनाला वाटेल तेव्हा आपण एखादी गोष्ट करू शकतो. त्याच्या विरुद्धार्थी काय? तर अनैच्छिक म्हणजे इच्छा नसताना किंवा अपरिहार्यपणे, जेव्हा काय पर्यायच नाही तुम्हाला ते करावंच लागते. तर ऐच्छिकच्या विरुद्धार्थी आहेत अनैच्छिक आणि अपरिहार्य. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 25वा आहे, अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अमृत या शब्दाला सुधा किंवा पियुष किंवा संजीवनी या शब्दाने ओळखलं जातं. अमृत म्हणजेच सुधा, पियुष, संजीवनी हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 26वा आहे, अंगाची लाहीलाही होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर अंगाची लाहीलाही होणे याचा अर्थ होतो संतापाने लाल होणे, अतिशय राग येणे. अंगाची लाहीलाही होणे म्हणजे संतापाने लाल होणे, अतिशय राग येणे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 27वा, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय आहे? तर घरोघरी मातीच्या चुली म्हणजे जिकडे तिकडे सर्वत्रच सारखी परिस्थिती असणे होय. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे जिकडे तिकडे सारखीच परिस्थिती असणे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 28वा, पक्ष्यांचा थवा झाडावर बसला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. आता या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे? तर वर. वर हे शब्दयोगी अव्यय या वाक्यामध्ये आलेले आहे. त्याचं अचूक उत्तर असेल वर. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? जे शब्दाला जोडून येतात व जे त्या शब्दाचा अर्थ पूर्ण करतात किंवा त्या शब्दाला दुसऱ्या शब्दाशी जोडतात त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता समजा इथे वर हा शब्द नसता तर हे वाक्य कसं झालं असतं? पक्ष्यांचा थवा झाड बसला, म्हणजे वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही किंवा त्या शब्दाला देखील पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. त्यामुळे शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. त्याचबरोबर ते ज्या शब्दाला जोडून आलेले आहेत त्याचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडण्याचे काम ते करतात. म्हणजे उदाहरणार्थ वर हा शब्द झाड ह्या शब्दाला जोडून आलाय आणि झाड या शब्दाचा दुसरा शब्द बसला या शब्दाशी संबंध जोडण्याचं काम वर करतोय. त्यामुळे झाडावर बसला अशा पद्धतीने शब्दयोगी अव्यय काम करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 29, खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. मुलगा दररोज व्यायाम करतो. तर या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? जे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा अविकारी शब्द असतो त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आता करतो, व्यायाम करतो याबद्दल अधिक माहिती काय कोणता शब्द सांगतोय? तर दररोज. मुलगा दररोज व्यायाम करतो. तर करतो या क्रियापदाबद्दल दररोज करतो हा अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. त्यामुळे दररोज हे याचं अचूक उत्तर आहे. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? जर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. अविकारी शब्द म्हणजे काय? जे शब्द लिंग, विभक्ती, विचार याच्यानुसार बदलत नाहीत त्यांना अविकारी शब्द म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 30वा, What is the most appropriate synonym of the given word? आणि तो शब्द आहे ऑफन. ऑफन या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा. तर ऑफन म्हणजे काय? तर ऑफन म्हणजे वारंवार. वारंवार, ऑफन म्हणजे वारंवार किंवा पुन्हा पुन्हा. तर त्या अर्थाने त्याला समानार्थी शब्द कोणता असेल तर फ्रिक्वेंटली. फ्रिक्वेंटली या शब्दाचा अर्थ देखील होतो पुन्हा पुन्हा. त्याचबरोबर ऑफन या शब्दाला अजून समानार्थी शब्द कोणते आहेत तर रेग्युलरली, अगेन अँड अगेन, मेनी अ टाइम, रिपीटेडली. हे सगळे एकमेकाचे सिनोनिम आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न 31वा. व्हॉट इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड? आणि तो शब्द आहे प्रीमॅच्युअर. प्रीमॅच्युअर या शब्दाचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर प्रीमॅच्युअर म्हणजे काय? वेळेच्या आधी. वेळेच्या आधी एखादी गोष्ट वेळेच्या आधी जर घडली असेल तर त्याला आपण प्रीमॅच्युअर, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आपण म्हणतो ना, म्हणजे वेळेच्या आधीच होणारी डिलिव्हरी. तर त्या पद्धतीनं आहे. तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय? वेळ घेऊन म्हणजे वेळेनंतर, खूप वेळेनंतर. तर त्या अर्थाने शब्द येतो ओव्हरड्यू. ओव्हरड्यू हा प्रीमॅच्युअरचा अपोजिट किंवा विरुद्धार्थी शब्द आहे. त्याच पद्धतीनं प्रीमॅच्युअरला अजून असणारे विरुद्धार्थी शब्द कोणते तर ओव्हरड्यू, लेट, डिलेड, बिलेटेड. आपण बिलेटेड विशेष करतो बर्थडेच्या, म्हणजे जेव्हा एखाद्याचा बर्थडे काल होऊन गेला आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला विश करतो तेव्हा बिलेटेड म्हणजे उशिरा केलेलं विश. तर हे त्याचे काही अँटोनिम आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 32वा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही एक इडियम आहे आणि म्हणजे म्हण आहे. आणि त्याचा अर्थ होतो की रेग्युलर एक्सरसाइज ऑफ ॲन ॲक्टिव्हिटी ऑर स्किल इज द वे टू बिकम प्रोपिशियंट इन इट. म्हणजे जेव्हा आपण एखादी एक्सरसाइज किंवा एखादी कृती किंवा एखादी कला पुन्हा पुन्हा करतो किंवा त्याचं प्रॅक्टिस करतो, त्याचा सराव करतो, तेव्हाच आपण त्याला त्यामध्ये परिपूर्ण बनतो किंवा सक्सेसफुल बनतो. तर सराव माणसाला परिपूर्ण बनवतो हा त्याचा मराठी अर्थ होतो. तर त्या आशयाची म्हण परीक्षेमध्ये आत्ता विचारलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 33वा. व्हॉट इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड? आणि तो शब्द आहे एलिंग. एलिंग या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे. एलिंग म्हणजे आजारी किंवा एखाद्याला काही दुखणं असेल, त्रास असेल तर तो त्याला एलिंग म्हणतात. आणि याच्या समानार्थी शब्द म्हणजे इल किंवा अनवेल किंवा सिक आपण म्हणतो किंवा वीक सुद्धा म्हणू शकतो. वीक हे याचे समानार्थी शब्द आहेत. एलिंगचे समानार्थी शब्द किंवा सिनोनिम्स आहेत इल, अनवेल, सिक, वीक. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 34वा. व्हॉट इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड? तर अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे जॅग्डचा. तर जॅग्ड या शब्दाचा अर्थ होतो खडबडीत, खरबडीत. तर खरबडीत किंवा दातेरे किंवा अनइव्हन जे असतं, अनइव्हन, तर त्याला आपण जॅग्ड असे म्हणतो. आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द असेल काय सपाट किंवा प्लेन. जॅग्डचा अँटोनिम आहे स्मूथ किंवा फ्लॅट किंवा इव्हन. हे त्याचे अँटोनिम आहेत म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 35वा आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्युशन म्हणजे एक फ्रेज दिलेली आहे व त्याच्यासाठी एक शब्द आपल्याला शोधायचा आहे. आणि ती फ्रेज आहे लाईट रेन फॉलिंग इन स्मॉल ड्रॉप्स. म्हणजे बारीक पाऊस पडतोय किंवा झिरमूट पडतोय आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने या वाक्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे तर ड्रिझल. ड्रिझल या शब्दाचा अर्थ होतो की लाईट रेन फॉलिंग इन अ स्मॉल ड्रॉप्स म्हणजे अतिशय बारीक पाऊस पडतो. तर याच्या उलट हेवी फॉल ऑफ रेनला काय म्हटलं जातं तर डाऊन पोअर. डाऊन पोअर या शब्दाचा अर्थ होतो हेवी फॉल ऑफ रेन्स. तर हे काही प्रश्न होते जे 7 ऑगस्टला झालेल्या वनरक्षकच्या पेपरमध्ये विचारलेले होते, ते आत्ता आपण पाहिले. त्याचबरोबर जे प्रश्न येणाऱ्या पेपरमध्ये येऊ शकतात असे संभाव्य प्रश्न देखील आपण पाहिलेले आहेत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर ज्यांना शक्य असेल त्यांनी माझे तलाठी भरतीवरचे 4च व्हिडिओ आहेत, ते 4 व्हिडिओ बघून घ्या. त्यातील बरेचसे प्रश्न वनरक्षकला आलेले दिसून येत आहेत, त्यामुळे त्याचा फायदा देखील तुम्हाला नक्कीच होईल. तर ज्यांचा पुढे पेपर आहे त्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद.